खंबाळे शिवारातलं हे फॉरेस्टची जागा, सगळा डोंगराळ हा भाग. आणि इथे दिसले, तुम्हाला दिसत आहे की इथे सगळं झालेलं हे सामाजिक वनीकरण. वेगवेगळ्या प्रकारची झाडं इथे लावली आहेत, पण या वनीकरणाची जबाबदारी ज्यांनी घेतली आहे ती आहे वाडीवरे येथील सॅमसोनाईट कंपनी. आणि या कंपनीच्या CSR प्रोजेक्टमध्ये जे काम करतात ते पंकज महाजन आपल्याबरोबर आहेत. पंकजजी नमस्कार आणि स्वागत देशदूतच्या या मंचावर. खूप चांगलं वाटतं इथे, थोडंसं ऊन आहे पण तरी थोड्या सावलीत उभं राहिल्यावरही गारवा जाणवतोय. कसा सुरू झाला हा प्रोजेक्ट आणि किती झाडं तुम्ही किती एरियामध्ये लावलेली आहेत? मॅडम, हा प्रोजेक्ट 2015 सुरू झाला. 2015 आपण ट्राय पार्टी एक अग्रीमेंट केलं, एक सॅमसोनाईट साऊथ एशिया प्रायव्हेट लिमिटेड, तेनवाला फाउंडेशन आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट. फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून आपण 2015 एकूण 50 हेक्टर जागा घेतली होती. त्यात आपण सुरुवातीला 55,000 झाडांची लागवड केली आणि त्यात जवळपास 33 प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावली. त्यात फ्रूट आणि नॉन फ्रूट सॅपलिंग दोघं पण लावलेली होती. हे लावत असताना प्लस 10 हेक्टर जागा आम्ही 2016 परत फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून घेतली आणि तिथं आम्ही 11,000 झाडांचं प्लांटेशन केलं. असं एकूण 66,000 झाडांचं आपण तिथं प्लांटेशन केलेलं आहे. प्लांटेशन केलं. सध्या एक UN क्लायमेट चेंजचा रिपोर्ट वाचण्यात आला आणि त्यांनी असं म्हटलं होतं की सध्या जे जगभरात वातावरण बदलतंय त्याच्यात जर का झाडं नाही लावलीत तर मात्र सगळ्यात मोठा प्रॉब्लेम येणाऱ्या पिढ्यांना भोगावा लागेल. त्याच्यामुळे झाडं लावल्यानेच आपण जिवंत राहणार आहोत, आपलं इव्होल्युशन पुढे चालणार आहे, हे त्या UNच्या रिपोर्टमध्ये नमूद केलेलं होतं. तोच विषय घेऊन आज देशदूतची टीम या खंबाळ्याच्या शिवारात आली आहे आणि सॅमसोनाईटचा हा प्रयोग बघतीये. तुम्ही म्हणता इथे तुम्ही आता 66,000 झाडं लावलेली आहेत. कुठल्या व्हरायटीची झाडं आहेत याच्यात? मॅडम, याच्यामध्ये वळ, पिंपळ, आंबा, करंज, काशीद, सावर अशी वेगवेगळ्या प्रकारची जवळपास 33 झाडं इथं आहेत. ही झाडं लावण्यामागचे कारण पण असे की इथल्या वातावरणामध्ये आणि इथल्या मातीमध्ये जी झाडं सूट होतील किंवा जी झाडं सर्वाईव्ह होतील अशीच झाडं इथं लावण्यात आलेली. आणि फ्रूट सॅपलिंग म्हणजे फळझाडं लावण्याचं कारण असं की इथल्या आजूबाजूच्या ज्या वाड्या आहेत ह्या हे सीझन वाईज मायग्रेट होत असतात. तर यांना एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट मिळावं किंवा इथली जी फळझाडं वाढून झाल्यानंतर त्यातून जे काही उत्पन्न म्हणजे फळं वगैरे येतील ही इथलीच आजूबाजूच्या पाड्यावरचे लोक तोडून ते बाजारात जाऊन विकू शकतात. अगदी खरं. काही वर्षांपूर्वी एक खूप मोठा चॅलेंज होता वनीकरणामध्ये की फॉरेस्ट हे तोडले जायचे, सर्व्हायवलसाठी तोडले जायचे, लाईव्हलीहूडसाठी तोडले जायचे. आणि एक खूप मोठा मानसिकतेत बदल तुमच्यासारख्या कंपनीजनी किंवा NGOsनी आणि वनविभागानेही या लोकांमध्ये घडवून आणला की जर का जंगल तुम्ही टिकवलं तर तुम्ही टिकणार आहे. आणि आता असा अनुभव ठिकठिकाणी येतोय की हे आजूबाजूच्या पाड्यांवरची लोकच या जंगलाची देखभाल करतात. तुमचा काय अनुभव आहे या बाबतीत? मॅडम, सुरुवातीला आम्हाला जेव्हा आम्ही ही जागा घेतली 2015 तर आम्हाला आजूबाजूच्या पाड्यांमधूनच यासाठी खूप विरोध झाला होता की जशी की त्यांची जी जनावरं वगैरे होती, गाई म्हशी असतील किंवा बकऱ्या शेळ्या असतील, यांना चरण्यासाठी जागा नसायची. आम्ही जागा घेतल्यानंतर मग ते आम्हाला सुरुवातीला विरोध करायचे की इथं वृक्षारोपण करू नका तुम्ही, तुम्ही इथं वृक्षारोपण केलं तर आम्ही आमची जनावरं कुठे पाठवायची. तर आम्ही त्यांना ही गोष्ट पटवून सांगितली की जर कधी आपण झाडं लावलीत तर मग आपण इथे टिकून राहू, कारण की जी तुम्ही सीझन वाईज जे मायग्रेट होत असतात जसं की भात शेती झाल्यानंतर तुम्ही कोकणात वगैरे जातात ते थांबवायचं असेल तर आपल्याला वृक्षारोपण हे पण फार महत्त्वाचं आहे. आणि सोबतच जर कधी जनावरांचा जर कधी तुम्हाला त्रास म्हणजे तुमच्या जनावरांना जर कधी चारा वगैरे मिळत नसेल तर पावसाळ्यानंतर जो काही चारा वगैरे तयार होतो इथं तो तुम्ही कापून घरी घेऊन जाऊ शकतात असं पण आपण त्यांना पटवून सांगितलं. म्हणजे एक रिसोर्स म्हणून पण फॉरेस्ट त्यांना उपलब्ध झालंय की त्यांच्या जनावरांची सोय झाली आणि त्यांची सुद्धा या फळं विकून होणारं थोडस उत्पन्न सुद्धा त्यांना मिळतंय. खूप मोठा इश्यू आहे मायग्रेशनचा. खेडोपाडी गाववाड्यातनं भाताची शेती झाल्यानंतरच्या काळात काही करायला नसतं शेतीला आणि त्यावेळेला तरुण मुलं ही गावात काम शोधत मायग्रेट करत असतात. यामध्ये स्कूल ड्रॉपआउट्स, शिक्षण तुटणं,
किंवा मायग्रेशनचे बाकी इश्यूज, त्यांचं एक सोशल अपब्रिंगिंग थांबणं, ह्या सगळ्या गोष्टी तयार होतात. हे मायग्रेशन जर का थांबवायचं असेल तर फॉरेस्ट्स हे एक मॉडेल असं उभं राहिलं पाहिजे की विच इज अ लाईव्हलीहूड मॉडेल. आणि मला वाटतं तुमच्या सांगण्यावरनं हेच मला दिसतंय की हे लाईव्हलीहूड मॉडेल तुम्ही इथे फॉरेस्टचं तयार केलेलं आहे. आता इथं किती वर्ष झाले तुम्ही हा, आता झाडं मोठी होऊन तरी साधारण? मॅडम आता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून 7 वर्षाच्या भाडेतत्वावर ही जागा घेतलेली. आता याच वर्षी आमचा 50 हेक्टर जागेचा करार संपलेला आहे. 10 हेक्टर जागेचा पुढच्या वर्षी संपणार आहे. पण तरी पण आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटकडून एक परवानगी पत्र घेतलेलं आहे की पुढचे 3 वर्ष आम्ही याची अजून देखभाल करू शकतो. करू शकता. त्याच हिशोबाने मग इथे जे काही गवत वगैरे वाढलं असेल ते गवत वगैरे कापणं, झाडांना आळे करणं, उन्हाळ्यामध्ये झाडांना पाणी देणं, हे सगळं प्रकारचे काम इथे करत असतो. याच्यात काही सहभाग असतो, लोकसहभाग असतो? आता हो, आम्हाला सुरुवातीला 5 वर्ष तरी म्हणजे गावाचा पण प्लस नाशिकमधल्या वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट यांचा सुद्धा सहभाग मिळाला होता वृक्षारोपण करण्यासाठी. पण ही सांभाळावी लागली झाड. हो. उन्हाळ्यात काही पाण्याचा प्रश्न आला? नाही. मार्च पासून ते 15 जून पर्यंत यांना कंटिन्यू झाडांना पाणी टाकलं जायचं. बर. आणि तुम्ही पाण्याची व्यवस्था केली होती इथे? प्लस आपण इथं 2 चेकडॅम सुद्धा केलेले आहेत. बर. एक कंबाळच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि एक घोटीच्या बाजूला आहे. बर. ते या पाण्याच्या सोयीसाठीच? आणि इथं जनावर जे काही वगैरे येतात त्यांना पिण्याचा म्हणजे पिण्यासाठी वगैरे, प्लस जमिनीतलं वॉटर लेवल कसं काय वाढेल त्याच्यासाठी सुद्धा आपण गेलेलो होते. मल्टीप्रॉंग्ड मॉडेल आहे की 2 चेकडॅम्स पण त्यांनी बनवलेले आहेत इथे. वॉटर टेबल सुधारावं, जनावरांना पाणी मिळावं आणि त्या पाण्याने इथे या झाडांना सुद्धा पाणी देता यावं. आय थिंक हे खूप चांगलं मॉडेल आहे सर्वायवलचं. सर्वायवल ऑफ द जंगल, सर्वायवल ऑफ द पीपल, आणि त्या अनुषंगाने एकंदरीत इकोसिस्टीम इथली जगणं हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पहिल्यापासून या प्रोजेक्टमध्ये काम करताय, तुम्हाला काय फरक जाणवतोय? काही पक्षी पशु यांचा वावर वाढलेला दिसतोय? नक्कीच मॅडम, कारण की 2015 आम्ही जेव्हा ही जागा घेतलेली होती पूर्ण उजाड होतं. म्हणजे आता आपण तरी आपण या सावलीमध्ये उभं आहे, त्यावेळेस अशी सावली सुद्धा म्हणजे आम्हाला झाडं शोधावं लागायची इथं सावलीसाठी. आणि जर कधी प्राण्यांचं जंगली प्राण्यांचं जर कधी म्हटलं आपण तर इथं तरस सुद्धा येतात. आता बर, आताच्या कंडिशनला आम्ही ससे सुद्धा इथं बघितलेत. किंगफिशर पक्षी इथं कधी आम्हाला दिसला नव्हता, तो सुद्धा आम्हाला दिसायला लागलेले. म्हणजे एक इको हॅबिटॅट या पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी दिसतंय. बारकाईने बघितलं तर इथं काही तुम्हाला फुलपाखरं सुद्धा दिसत आहेत इकडून तिकडे उडताना. तर असा सगळाच एक इको हॅबिटॅट इथे तयार होतोय. आणि याच्यात या इंडस्ट्रीजचं, सॅमसोनाईटच्या CSR फंडचं आणि CSR प्रोजेक्टचं सुद्धा खूप महत्वाचं योगदान आहे. ही माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम.